नवी दिल्ली मध्ये आजपासून G20 शिखर परिषद सुरू झाली आहे. दरम्यान विविध देशातील राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची द्विपक्षीय बैठक झाली. G20 परिषदेच्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींची नेमप्लेट ही विशेष ठरलेली आहे. मोदींच्या नावापुढे लावलेल्या फलकावर इंडिया ऐवजी भारत असं लिहिलं गेलंय. दरम्यान G20 शिखर परिषदेमध्ये भारताला मोठं यश मिळालेलं आहे. त्यावर भारतानं तयार केलेल्या घोषणापत्राला देखील आता मंजुरी मिळाली. पाहतो ही थेट दृश्य आहे. सध्या भारतामध्ये 37 पानांचा जाहीरनामा घोषित करण्यात आला आहे. दुसरीकडे आपण पाहतो G20 शिखर परिषदेमध्ये भारताला मोठं यश मिळालेलं आहे. भारतानं तयार केलेल्या घोषणापत्राला देखील आता मंजुरी मिळाल्याचं कळतंय. दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय. आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. सध्या दिल्लीमध्ये G20 शिखर परिषद पार पडते आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय विशेष अशी आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली. सध्या दिल्लीमध्ये G20 शिखर परिषद पार पडत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली. भारताच्या अध्यक्षतेमध्ये 37 पानांचा जाहीरनामा आहे. त्यामध्ये आपण पाहतो नवी दिल्ली इथं G20 शिखर परिषद सध्या पार पडतीय. जगभरातले महत्त्वाचे नेते सध्या या शिखर परिषदेला उपस्थित आहेत आणि त्यांच्या स्वागताची देखील एकीकडे आपण पाहतो जय्यत तयारी झाली आहे. दुसरीकडे आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील संपूर्ण परिसरामध्ये केलेली आपण पाहतो. G20 शिखर परिषदेला उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुण्यांचं पंतप्रधानांकडून आदरातिथ्य केलं जातं. त्यांचं स्वागत केलं जातं. पाहुण्यांसाठी खास मेजवानी देखील असेल. त्याचा मेन्यू आपण पाहतोय. ज्वारी दालचा तडका आहे, प्याज जिरा की पुलाव, तंदुरी रोटी, कुलचा, बटर नान, काकडी रायता, मिक्स लोणचं, दही अशा भारतीय खाद्यपदार्थांची मेजवानी या संपूर्ण पाहुण्यांसाठी करण्यात आली आहे. त्यानंतर पनीर लबाबदार, पोटॅटो लिओनेज, सब्ज कोरमा, काजू मटार मखाना, पेनिन अरेबियाटा सॉस, मालपोहे, केसर रसमलाई, वॉर्म वॉलनट अँड जिंजर पुंडिंग, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम अशा अनेक भारतीय पदार्थांची रेलचेल या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान करण्यात आली आहे. दुसरीकडे आपण पाहतोय आजपासून दिल्लीमध्ये G20 शिखर परिषदेला सुरुवात झालेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष आरटी एर्दोगन, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सियन लुंग यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरातिथ्य केलं आहे. त्यांचं भारतामध्ये स्वागत केलेलं आहे आणि या संपूर्ण G20 शिखर परिषदेच्या कार्यक्रमामध्ये देखील त्यांनी सर्व पाहुण्यांचं, जगभरातल्या पाहुण्यांचं स्वागत केलं.